ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा येथील शिशु विकास माध्यमिक व प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त तब्बल 20 वर्षांनी विद्यार्थी एकत्र येत शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी या विद्यार्थ्यांनी शाळेतल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शाळेच्या उपयोगासाठी येणारी भेटवस्तू देत गुरुपौर्णिमा साजरी केली. या कार्यक्रमात जवळपास 50 विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. मुंबई, पुणे, नवी मुंबई आदी ठिकाणाहून विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यावेळी या विद्यार्थ्यांनी 20 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. आजकाल सोशल मीडियाचा वापर खूप जास्त होत असून त्याद्वारे सगळ्यांशी संपर्क करून आज सर्व बालमित्र मैत्रिणी एकत्र आले. कोरोनानंतर काही जण हयात नाहीयेत, त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना भेटलं पाहिजे. सध्या वयाच्या अशा पडावावर आहोत की आपली रियुनियन ही आपल्यासाठी एक थेरपी बनावी, जगण्याचं बळ मिळावं यासाठी हे आयोजन केलं. शाळेचे दिवस पुन्हा जगावे या प्रेरणेने एकत्र जमलो. शाळेतील वर्ग शिक्षकांची जास्त आठवण येत असून एकत्र बसून डब्बा खाणे, पीटीच्या तासाला मस्ती करणे आदी शाळेतील गोष्टींची जास्त आठवण येत असल्याची प्रतिक्रिया शाळेतील माजी विद्यार्थिनी विशाखा चौधरी घोरपडे यांनी दिली. माजी विद्यार्थी आणि शाळा यांचं एक वेगळं नातं असून 20 वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र आल्यानं छान वाटत असून तसेच शाळेत येत राहा, शाळा सदैव तुमच्यासाठी उघडी असून शाळेकडून कोणतेही सहकार्य हवे असल्यास नेहमी मिळेल अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोईर यांनी दिली. 20 वर्षांपूर्वी 10वी उत्तीर्ण होऊन आपल्या जीवनात यशस्वी कारकीर्द केली आहे. 20 वर्षांनंतर शाळेला भेटण्यासाठी आलात, गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलात, हे तुमचं कौतुक आहे. शाळेत आम्ही ज्या गोष्टी शिकवल्या त्या आत्मसात करून जीवनात सफल झाले आहात. तुम्ही ज्या शिखरावर पोहोचले आहात ते आनंद वाटत असल्याचं शिक्षक चंद्रकांत यांनी सांगितलं. आज गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त 20 वर्षांपूर्वी आपण इथं 10वी उत्तीर्ण होऊन आपल्या जीवनात यशस्वी कारकीर्द केलेली आहे आणि या 20 वर्षांनंतर तुम्ही शाळेला भेटण्यासाठी आलेला, गुरुवंदना साजरा करण्यासाठी आलेला, खरं तर तुमचं खूप मोठं कौतुक वाटतंय. आम्ही आमच्या रूपाने तुम्हाला जो काही शिक्षणाचा आशीर्वाद दिलेला आहे, शिक्षणासंदर्भात तुम्हाला जे काही प्रेरित केलेलं आहे, आयुष्याच्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आणि त्यात तुम्ही खरोखरच यशस्वी केलेल्या आहेत आणि जीवनात खूप सफल झालेला आहे, खरं तर तुमच्या त्या प्रत्येकाच्या जीवनामधले अनुभव ऐकून आणि तुम्ही त्या ज्या शिखरावर पोहोचलेला आहात ते ऐकून खरं तर आम्हाला मनस्वी खूप आनंद झालेला आहे आणि ऊर भरून आलेला आहे. खरोखर आमच्या या दिलेल्या शिक्षणाचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहात आणि आम्हाला अभिमान आहे की माझे विद्यार्थी एका चांगल्या उच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. खरोखर असेच तुम्ही उत्तुंग यश संपादित करत राहो अशी मी मनस्वी परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो आणि मला बोलल्याबद्दल जे 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 20 वर्षानंतर 10वीची बॅच पुन्हा एकत्र आलेली आहे, कसं वाटतंय गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली? तर खूप छान वाटतंय, कारण माझे विद्यार्थी आणि शाळा याचं एक वेगळं नातं आहे आणि बऱ्याच वर्षानंतर, साधारणतः 20 वर्षानंतर सर्व जे माझे विद्यार्थी आहेत हे एकत्र आले, खूप छान वाटलं. असेच माझे विद्यार्थी शाळेमध्ये येत राहा, आपल्यासाठी सदैव शाळा उघडी आहे. कुठलंही सहकार्य शाळेमार्फत हवं असेल तर सदैव ते सहकार्य तुम्हाला कधीही मिळेल. धन्यवाद. 20 वर्षानंतर आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी होते, मित्रमैत्रिणी एकत्र आलेले आहात, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीने ही सुरुवात केली तुम्ही? आजकाल सोशल मीडिया हा यूज खूप होत आहे, त्याच्या थ्रू मी सगळ्यांना कनेक्ट झाले आणि माझ्या एका हाकेवर आज हे म्हणजे सगळे बालमित्र मैत्रिणी हे सगळे गोळा झाले. मी त्यांचे मनापासून आभार करते. कोरोनाच्या नंतर एक धाकधूक राहिली, काही काही जण ह्या कोरोनामध्ये आता हयात नाहीत, पण तेव्हा एक झालं की आपण आपल्या मित्रांना भेटलंच पाहिजे. वयाच्या अशा पडावर आहेत की आपली रियुनियन ही आपल्यासाठी थेरपी ठरावी, त्याच्यातून आपल्याला एक नवीन बळ मिळावं, ह्याच्यासाठी आम्ही ही आज आयोजित केलेली आहे. आणि सगळ्यांच्या एक असं सारखं मनाला वाटत होतं की आपल्या शाळेचे दिवस आपण पुन्हा एकदा जगावेत, एकदा तरी माझी शाळा ही मी एक दिवस माझ्या शाळेचा मी जगावा, म्हणून ह्या प्रेरणेने खरं तर आम्ही आज एकत्र इथे जमलो आहोत. तुम्ही शाळेचं काय मिस करताय?
सगळ्यात जास्त मी माझ्या वर्गशिक्षकांना मिस करते. एकत्र बसून डब्बा खाणे, शाळे आम्ही मैदानामध्ये आमच्या पीटीचे जे लेक्चर्स व्हायचे, जी मस्ती करायचो सगळ्यांना, आम्ही एकमेकांची जी मजा घ्यायचो ती आम्ही सगळ्यात जास्त मिस करतो. श्री साई समर्थ ज्योतिषालय, अस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता, श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी एस भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.